नमस्कार, पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पुणे शहरातून आताच एक मोठी ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारणार असून देशात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार अशा धमकीचा मेल दीनानाथ रुग्णालयातील एकाला आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असल्याचे समजते आहे। दरम्यान ज्याला हा धमकीचा मेसेज आला त्याने थेट पोलिसात धाव घेतली आणि याची माहिती दिली असून धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने म्हटले आहे की मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करीत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे। देशात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याचा माझा हेतू आहे असे देखील त्याने म्हटले आहे। ज्याने हा मेसेज पाठवला आहे त्याचे नाव MA मोखीम असे असून त्याने जीमेलच्या माध्यमातून धमकीचा मेसेज पाठवला। ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती दिली। यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये MA मोखीम नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडला। पोलिसांनी MA मोखीम या वापरकर्त्या विरोधात भांडवी कलम 505(2), 506(2) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणी पोलीस नाईक राजेश कृष्णाजी शेळके यांनी फिर्याद दिली आहे। राहुल दुधाणे रहाणे भूगाव यांनी पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून आपल्याला धमकीचा कॉल आल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलीस नाईक राजेश शेळके हे त्यांना भेटण्यासाठी दीनानाथ रुग्णालयामध्ये गेले। यावेळी त्यांनी hinduismfacts.org या वेबसाईटवर मोखीम याने मी भारतात मोठे बॉम्बस्फोट करण्याचे प्लॅनिंग करीत आहे, मी दहशतवादी संघटनांना फंडिंग करणार आहे, मी हिंदू स्त्रियांना उद्ध्वस्त करणार असून हिंदू धर्माला नेस्तनाभूत करणार आहे, मी नरेंद्र मोदी यांना जीवे मारणार आहे या आशयाचा मेसेज केला। प्रकरणाचा तपास अलंकार पोलीस ठाण्याकडून सुरू करण्यात याबाबत प्राथमिक चौकशी करण्यात आली असून 2 वर्गांमध्ये द्वेषभाव आणि दुष्टता निर्माण केल्याबद्दल गुन्हा निर्माण झालेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करीत आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातून 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली होती। त्यांचा संबंध हा ISIS असल्याचे निष्पन्न झाले असून हे दहशतवादी पुण्यात आणि भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करणार होते। याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी पुण्यात, साताऱ्यात आणि कोल्हापूरच्या जंगलात केल्याचे ATSच्या तपासात निष्पन्न झाले। एवढेच नाही तर त्यांनी पुण्यात तरुणांसाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित केले होते। हे प्रकरण आता ATS करून राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात येणार आहे। दरम्यान आज मेलवरून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेल्या आहे। ब्युरो चीफ महाराष्ट्र 14 न्यूज पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.